आरोही रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला महाराष्ट्रीयन उसळ धपाटे कसे बनवायचे, खमंग असे झणझणीत आणि खूप टेस्टी कसे बनवायचे हे दाखवणार आहे. चला तर उसळ धपाटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. हे पीठ घेतलेलं आहे धपाट्याचे. हे पीठ आपण बनवलेले आहे ते पीठ कसे बनवायचे मी सांगते तुम्हाला. 2 वाटी ज्वारी घेतली, 1 वाटी हरभरा डाळ घेतली, 1 वाटी साबुदाणा, 1/2 वाटी धने, 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे सर्व मी पहिल्यांदा कढईत भाजून घेतलेलं आहे. चांगलं मस्त असे वास सुटेपर्यंत भाजून घेतले आणि नंतर हे पीठ दळून आणलेलं आहे. तर हे आपले धपाट्याचे पीठ, हे 1 ते 1.5 चमचा आपण तीळ घेतलेले आहेत पांढरे, ते मळताना यात टाकायचे म्हणजे खूप छान लागतात खुसखुशीत धपाटे. लसूण 1 पुडी सोलून घेतलेली आहे. कांदा उसळ बनवण्यासाठी, उसळीसाठी हे मूग आणि मटकी भिजवून घेतलेले आहे. मिक्स उसळ बनवणार आहोत. खूप टेस्टी लागते मिक्स उसळ केल्यानंतर धपाट्याबरोबर. हळद, लाल तिखट, जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, मीठ आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट जे आपल्याला उसळीत टाकायला लागणार आहे. चला तर आपण उसळ धपाटे बनवण्यासाठी सुरुवात करूया. आता एका पातेल्यामध्ये हे मिक्स आपण जे घेतलेले आहेत मटकी आणि मूग हे छान असे पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. 2-3 पाण्यामध्ये आपण हे पाणी ओतून 1-5 ते 8 मिनटं शिजवून घेणार आहोत. जास्त वेळ लागत नाही याला शिजायला कारण हे भिजवलेले आहेत. यात थोडंसं पाणी ओतून असं आपण गॅसवरती शिजत ठेवूयात. आता हे आपले उसळीसाठी शिजत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊयात. त्या अगोदर आपण पीठ मळण्यासाठी कढईमध्ये ह्या ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या आणि लसूण हे आपण तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आणि नंतर बारीक करून त्या पीठामध्ये मिक्स करायचं म्हणजे खूप छान चव येते. तर कढईत तापलेलं आहे, यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, 1/2 पळी. यानंतर यामध्ये हे जे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत देठ काढून ते अशा ह्या हिरव्या मिरच्या छान अशा अशा भाजल्यानंतर यामध्ये जे आपण लसूण घेतलेलं आहे तो पण यामध्ये टाकणार आहोत. थोडासा उसळीसाठी ठेवायचा उसळ बनवण्यासाठी आणि लसूण मिरची छान अशी भाजून घ्यायची. आता यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं कारण हे आपण पीठ बनवण्यासाठी आपण यात टाकणार आहोत, त्यामुळे हे भाजून छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. मोहरी 1/2 चमचा मोहरी छान असं हे भाजून घ्यायचं. तेलामध्ये भाजल्यानंतर धपाट्याला खूप छान चव येते आणि खूप छान टेस्टी होतात. आता आपले हे भाजून झालेले आहेत, आता हे मी आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं. असं हे आपलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं, बारीक करून झालेलं आहे. आता एका पराठीमध्ये पीठ घ्यायचं, थोडं थोडंसं घ्यायचं, तुम्हाला हवं तेवढे घेऊ शकता. आता या पिठामध्ये जे आपण हे बारीक केलं होतं ते यात टाकायचं. तुम्हाला कमी तिखट जास्त तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची या पिठामध्ये धपाट्याच्या घालू शकता. आता यानंतर यामध्ये हळद घालून घ्यायची, 1 चमचाभर हळद टाकायची, कमी पुरतं मीठ टाकायचं. यानंतर जे आपण पांढरे तीळ घेतलेले ते अख्खेच टाकायचे म्हणजे खूप छान लागतात धपाटे. आता छान असं हे कालवून घ्यायचं हाताने अगोदर आणि जे आपण 1 चमचा तेलाचं कडकडीत मोहन केलेलं आहे ते यात नंतर ओतायचं.
आता हे छानच आपलं काळून झालेलं आहे. आता आपण एक एक पळी असे थोडंसं एक चमचाभर तेल असे मोहन केलेलं आहे त्यामध्ये असं ओतून घ्यायचं आणि छान असं हे तेल पूर्ण पिठाला कालवून घ्यायचं. एकजू झालं पाहिजे तेल पूर्ण पिठामध्ये. छान असं हे एकजू करून घ्यायचं आणि थोडं थोडंसं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं आपण पाणी उतरून घ्यायचं आणि मळून घ्यायचं पीठ. हे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं ते पाणी उतरून यात ओतून घ्यायचं कारण ते मिरचीचं आणि लसणाचं राहिलेलं असतं ते त्यामुळे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि छान असं हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मध्यम हे मळून घ्यायचं पीठ. थोडं थोडंसं पाणी घालायचं जास्त पातळ नाही करायचं. आपल्याला हे थापता आलं पाहिजे रुमालावरती. बघा मी असं थोडं थोडं पाणी घालते छान असं मळून घेतलं. असा एक छान असा घट्ट गोळा मळायचा. थोडंसं पाणी घ्यायचं. असं हे छान प्रकारे आपलं पीठ घट्ट असं मळून तयार आहे. हे आपण 10 मिनटं भिजत ठेवणार आहोत झाकून. तोपर्यंत आपण उसळ करायला घेऊयात. हे भिजतंय तोपर्यंत. आपली छान अशी उसळ शिजलेली आहे. पाणी काढून घ्यायचं यातलं. आता गॅसवरती एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापून घ्यायचं. नंतर यामध्ये कांदा आहे आपण उसळसाठी चिरून घेतलेला आहे तो आपण लालसर भाजून घ्यायचा आहे. तेल तापलेलं आहे. हा कांदा छान असा भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत. आता कांदा छान असा लालसर भाजलेला आहे. आता यामध्ये एक 1/2 चमचा जिरं टाकायचं. छान जिरं भाजून घ्यायचं तेलामध्ये. आता यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या आपण बारीक करून घेतलेल्या आहेत. तेल तो लसूण यामध्ये टाकून लसूण एक छान असा तेलात भाजून घ्यायचं. आता हे भाजल्यानंतर आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं. तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही टाकू शकता कमी जास्त. आणि छान असं हे तेलामध्ये भाजून घ्यायचं. आता हे आपलं छान भाजून झालेलं आहे. जे आपण उसळ शिजवून घेतली आहे उसळीसाठी मूग आणि मिरची ते यामध्ये टाकून मस्त असं खाली घेतो. खूप छान अशी उसळ होते आणि दपाट्याभर उसळ आणि दही खायला खूप छान वाटतं आणि टेस्टी लागतात दपाटे दह्यासोबत आणि उसळ उसळसोबत. आणि मिक्स उसळ असेल तर मस्त. छान असं फ्राय करून घ्यायचं शिजवलेले मूग आणि मटकी. आता यानंतर यात आपण सोयीपुरतं मिक्स करून घ्यायचं. छान असं हलवून घ्यायचं. 1-3 मिनटं आपण छान परतून घ्यायचं. नंतर जो आपण पूड घेतलेला आहे तो थोडासा 1-2 चमचे यामध्ये टाकायचा. हे छान असं परतून घेऊया. आता हे आपलं परतून तयार झालेलं आहे. 1-2 चमचे शेंगदाण्याचा पूड टाकून घ्यायचा आणि छान असं हे खाली घ्यायचं. परत 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं. आता हे छान असं आपलं परतून झालेलं आहे. 2 मिनटं झाली. थोडंसं 1/2 पळी तेल
आणि परत एकदा छान असं मी खालून घ्यायचं. वरतून तेल टाकल्यानंतर उसळीला एक वेगळी चव येते. कोणताही पदार्थ झाल्यानंतर, जेणेकरून असा सुक्का पदार्थ झाल्यानंतर, वरून तेल टाकल्यानंतर त्या पदार्थाला खूप छान चव येते आणि टेस्टी होतो. तर अशा प्रकारे आपली उसळ तयार आहे. आता आपण धपाटे बनवायला घेऊयात. आपली पीठ भिजली, आता हे आपण पीठ बघू शकता खूप छान असं भिजलेलं आहे, मऊ झालेलं आहे. थोडंसं एक दोन मिनटं असं घुसळून घ्यायचं. आणि याची धपाट्याशी थापून घेतो. आता आपण धपाटे बनवायला घ्यायची. तर या ठिकाणी धपाटे करत असताना एक रुमाल घ्यायचा किंवा तुमच्याकडे जे कापड असेल ते घ्यायचं. छान असं तर स्वच्छ धुवून घ्यायचं. आता धपाटे बनवताना महत्त्वाचं म्हणजे असं पोळपाटावरती थोडंसं असं पाणी शिंपडून घ्यायचं. यावर आपण जे कापड घेतलं किंवा रुमाल घेतलेलं आहे ते छान असं पसरवायचं. परत एकदा थोडंसं पाणी यावरती शिंपडायचं आणि छोटासा असा गोळा घ्यायचा. तो या कापडावरती ठेवायचा आणि थोडं थोडं पाणी घेत घेत असा थापून घ्यायचं हे धपाटे. शक्यतो कापड हे मऊ असावं जेणेकरून हे धपाट्याचं पीठ त्याला चिकटे. असं ही धपाटी छान अशी थापून घ्यायची. असं छान असं हे थापायचं, पातळ थापून घ्यायचं. तवा तोपर्यंत गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे. असं हे चार बोटांनी थापून घ्यायचं. छोटे छोटेसेच थापायचे म्हणजे छान भासतातही आणि थापायलाही खूप छान येतं. असं हे या पद्धतीने आपलं थापून तयार आहे. आता आपण हे तव्यावरती कसं भाजायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आता तवा तापलेला आहे. या अगोदर तव्यावरती यामध्ये हे आपण जे धपाटे थापलेलं आहे त्या असं टाकायचं. हळूहळू असं काढून घ्यायचं. छान असं असं म्हणजे असे खुकळीत वाढते म्हणजे छान भाजतात. आणि कमी गॅसवरती हे छान असं खरपूस थोडंसं भाजून घ्यायचं. आता याला कडेने तेल कडवले, तेल फोडायचं म्हणजे छान भाजतं. आणि नंतर एक आपण पंक्ती करून घ्यायचं आहे. आता आपण ही पंक्ती करून घेत असं बघा, अजिबात चिकट नाही, खूप छान होतं. बघा किती छान असं भाजलेलं आहे. परत एकदा पंक्ती केल्यानंतर तेल सोडून घ्यायचं आणि याचप्रमाणे छान असं हे भाजून घ्यायचं. मस्त असं खरपूस किती छान भाजलेलं आहे बघा. आणि वासही खूप छान सुटलेला आहे. लसणाचा वास खूप छान येतो कारण यामध्ये लसूण जास्त टाकलेला आहे. आणि पांढरं तेल टाकल्यामुळे, मळताना पांढरं तेल टाकल्यामुळे खूप खुसखुशीत लागतात. असं एक छान असं बघा असं भाजून घ्यायचं. कडेने सगळीकडून भाजून घ्यायचं. आता हे दोन मिनटं छान असं भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घ्यायचं. याचप्रमाणे बाकीचे धपाटे आपण करून घेऊयात. अजून एक दाखवतो. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पहिल्यांदा. प्रत्येक धपाटे बनवताना खाली पाणी टाकायचं, त्याचबरोबर वरती टाकून घ्यायचं. आणि नंतर असा हा गोळा घेऊन पाण्याच्या साह्याने असं थापून घ्यायचा. प्रत्येक धपाट्याचा गोळा थापताना खाली पाणी पोळपाटावर, नंतर वरती कापडावरती सुद्धा किंवा रुमाल तुम्ही जे घेईल त्यावर पाणी असं टाकून घ्यायचं. नंतर हे असं पाणी घेऊन थापून घ्यायचं पातळ असं. जर पाणी नाही घेतलं, खाली टाकलं नाही किंवा या रुमालावर टाकलं नाही तर ते फाटू शकतात. त्यामुळे असं हे ओलसर करून घ्यायचं. थापून आता हे थापून तयार आहे. आपण आता हे भाजून दाखवते कसं भाजायचं. परत तयामध्ये तेल सोडून घ्यायचं पहिल्यांदा.
नंतर जे थापलेलं आहे त्या परसं पालक जोरात आपटायचं आणि तो हळूवार काढायचं असे मोठं करायचं. छान असं मंदाची 2 मिनटं भाजल्यानंतर तेल कडेने सोडायचं. आता कडेने तेल सोडूया छान असं. आता एक पलटी करून घ्यायची आणि परत एकदा कडेनं तेल सोडायचं आणि छान असं हे करपूर भाजून घ्यायचं. याप्रमाणे सगळ्या पिठाचे असे धपाटे आपण छान असे थापून भाजून घ्यायचे आहेत. आणि आपले हे धपाटे खूप छान असे खुसखुशीत तयार आहेत. ते तुम्ही दह्यासोबत आणि उसळ आपण बनवलीच आहे यासोबत खाऊ शकता. तर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.